भावानो रोहित आणि मी चाललोय अजनासाठी जंगलातून. मला दाखवतो, रोड दाखवतो, बघा एकदा चेक करा. त्या रस्त्याला कोणी नसत, फक्त बिबटे वाघ वगैरे. म्हणजे वाघ नाहीत, बिबटे आणि ते काय ते टेरस वगैरे प्रकार आहेत इकडे खूप सारे. आता हा रोड कुठपर्यंत असा आहे काय माहित नाही. भयान भयान वाटतंय, आजूबाजूला भयान वाटतंय. आणि पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे. सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया. निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार. कालचा भीती वाटते म्हणजे तरी असे बाजूला आजूबाजूला पाहिलं की भीती वाटते. बघा हे बघा, पुढे लाईट कडे बघितलं की काही नाही वाटत. तसं आपल्या गाडीला ठीक आहे, जरा 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 मी बंद करतो आणि जरा कॉन्सन्ट्रेट करतो रोडवरती. लाईट आहे इथे समोर, पोल दिसत आहेत. पोल दिसले की जरा बरं वाटतं की असं लाईट येते, लाईट येते. इथे दोन पोल आहेत, मंदिराची कमान आहे आणि मंदिर. बरं वाटलं जरा मंदिराला बघून, जरा बरं वाटलं. थांबे का इथे, जरा थांब. तर गाईज थांबलो मी इथे आता मंदिराजवळ. आता त्या भाऊ फागे भावन बुवांना फोन लावतोय. फागे फोन उचलते का नाही माहित नाही. ऐक बाई मस्त गाणं वाजतं इकडे मस्त. काय आम्हाला काही नंबर काय भेटत नाही. आम्हाला वाटतं आम्ही घरी जाणार आहोत. आम्ही आमच्या मगासून व्यस्त दाखवतो तो नंबर. आम्ही आमच्या कट्ट्यावरती जाणार, तळ्यावर चाललो आहे. आता आम्ही तिथे जाऊन बसणार, लोळणार तिथे जरा वेळ. 12 वाजता मग घरी जाणार. गाडीवरती बसतोय, घरात सांगितलंय भजनाला चाललोय. आणि नंतर असं कळालं की बारे आहेत, डबल बारे आहेत. असं कळालं डबल बारे आहेत. डबल बारे ऐकल्यावरती आता माझा पारा चढला भरपूर. चढला म्हटलं, आता म्हटलं डबल बारे आहेत तर बघायला मजा येते. कारण त्यांचे गाणी जबरदस्त. कोणतं डबल बारे? राधे करूया घुसळण उदे मिश्रण. राधे करूया घुसळण उदे मिश्रण. चाकू दे गागर तुझा, चाकू दे गागर. बेसवरती येईडर डराग दांडात मधी जाऊ दे जरा. हॅलो गाईज, जरी तुम्ही आता ह्या गाण्याचा अर्थ असं अनर्थ घेऊ नका. ते तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही गाणे ऐकलंच असाल. राधे करूया घुसळ होऊ दे मिश्रण म्हणजे दह्यासाठी ते उकळ असते, त्याच्याने ते मिश्रण करतायत. आणि चाकू ते घर म्हणजे आता त्या माठामधलं ते दही आहे ते कानाला खायचं आहे म्हणून तो तसं बोलतोय. फेसवरती येई डर डरा, याचं मिनिंग असं आहे की जेव्हा ते मिश्रण करतोय आपण उकळीने, उकळ नाही सॉरी त्याला उकळणं काहीतरी वेगळा शब्द आहे का उकळत बोलतात काय मला माहीत नाही. पण त्याच्याने ते मिश्रण करतो तेव्हा त्या दह्याला दुधाला फेस येतं, त्याचा अर्थ तो आहे. फेसवरती ठरता दांडा आतमध्ये जाऊते जरा म्हणजे ते उकळ, असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही अनर्थ लावून घेऊ नका, व्हिडिओ चांगलेच आपण टाकणार आहोत. असं काही नाही आहे. काय बरोबर ना राजू? हो साहेब, आमच्या घरी काही चुकतं का? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता काय करणार, बाऱ्या बघायच्या होत्या, भजन बघायचं होतं. आम्हाला असं समजलं होतं की भजनाला जायचंय. भजनाला आलो इथे तर फागे बुवाच गायब आहे तिथला. नंतर असं कळलं की बारे आहेत, बारे आहेत, त्या बारे नाहीत. चला आता काय करायचं, चला आता आपलं जाऊया, जेवढा जवळ बसूया जरा वेळ आणि मग घरी जाऊ. काही म्हणा पण चंद्र आज मस्त आहे एकदम.
गाईज आज ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉग आहे आपलं, त्यातलं काही म्हटलं काम आलं होतं म्हणून काय करता आलं नाही, म्हणून आता संध्याकाळचा आपला आजच्या दिवसाचा हा लास्टचा ब्लॉग असेल, तो लास्टच्या टायमिंगचा